नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स पॉट ईडी मध्ये मी अक्षवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीमधील अशा और 50 म्हणी पाहिल्या होत्या, जे की मी 2 ते 3 हजार म्हणी वाचून त्याच्यातले 300 म्हणी वेगळ्या केल्या होत्या। त्यातल्या 50 म्हणींचा संच मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच्या पुढल्या 50 म्हणी पाहणार आहोत, म्हणजे जे की ऑड आहेत, आतापर्यंत आपण कधी वाचले नाहीत अशा म्हणी आहेत, त्या म्हणी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओमधली पहिली म्हण अशी आहे, दात कोरून पोट भरणे। दात कोरून पोट भरणे म्हणजे मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करणे। जो काही मोठा व्यवहार केलेला आहे त्याच्यात थोडीफार काटकसर, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो तर दात कोरून पोट भरणे। आता दुसरी म्हण काय आहे आजच्या या व्हिडिओमधली, दिल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या चाकरीचा। दिल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या चाकरीचा म्हणजे काय, दुसऱ्याची चाकरी करून किंवा दुसऱ्याची सेवा करून जे अन्न मिळेल ते खाऊन जगणे, म्हणजे दिल्या भाकरीचा सांगितलेल्या चाकरीचा। आता तिसरी म्हण काय आहे, दुसऱ्याची कामिनी ती मानवाची जननी। दुसऱ्याची कामिनी ती मानवाची जननी, म्हणजे परस्त्री माते समान। परस्त्री माते समान, दुहेरी बोलाची कवडी बोलाची। दुहेरी बोलाची कवडी बोलाची म्हणजे दोन्हीकडून बोलणाऱ्याची किंमत कमी असते। दिवसभर नव्हती घरी, दिवसभर नव्हती घरी आणि नवऱ्या देखत पाणी भरी। दिवसभर नव्हती घरी आणि नवऱ्या देखत पाणी भरी म्हणजे काय, निव्वळ देखावा करणे। धन दुपारची सावली आहे, धन दुपारची सावली आहे म्हणजे काय, पैसा हा फक्त थोडा काळ राहतो। आता टीईटीची व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस मी एक म्हण हमखास वापरत होतो की धरलं तर चावते सोडलं तर पळते, म्हणजे काय, काहीही उपयोगाचं नसणं। धर टीक लाव कागदाला, धर टीक लाव कागदाला म्हणजे काय, भरमसाठ लिखाण करणं। धन्याचे हाल कुत्रे पडले लाल, धन्याचे हाल कुत्रे पडले लाल म्हणजे काय, मालकापेक्षा दिवाणजी गब्बर। नाक खाजे नकटी खिजे, नाक खाजे नकटी खिजे म्हणजे काय, म्हणजे काय तर चांगल्या दृष्टीने एखादी गोष्ट जरी म्हटली तरी ती वाईटच आहे असे समजणे। नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये, नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये म्हणजे काय तर परिस्थितीशी जुळून घ्यावे पण त्याच्याबद्दल कुरबुरी किंवा त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करू नये। न करत्याचा वार शनिवार, न करत्याचा वार शनिवार म्हणजे ज्याला कोणतेच काम करायचे नाही तो सबबी सांगत असतो, किंवा ज्याला आपले काम करायचे नाही तो सबबी सांगत असतो म्हणजे न करत्याचा वार शनिवार। नासली मेरी जोंदळाला हार जात नाही, नासली मेरी जोंदळाला हार जात नाही म्हणजे कर्तृत्ववान माणूस खालावला तर नादान मनुष्याहून श्रेष्ठ ठरतो। नंदी आला घरा त्याचे स्वागत करा, नंदी आला घरा त्याचे स्वागत करा म्हणजे न आवडणारा पाहुणा सुद्धा घरी आला किंवा नको असलेला पाहुणा सुद्धा घरी आला तरी त्याचे स्वागत करावे। मागे तयाची रमा हेय दासी, न मागे तयाची रमा हेय दासी। जो मनुष्य याचना करीत नाही लक्ष्मी त्याच्या जवळ स्वतःहून चालून येते म्हणजे काय, न मागे तयाची रमा हेय दासी। आता सगळ्यांच्या आवडतीची आणि सगळ्यांच्या रक्तामध्ये असलेली म्हण, पर दुःख शीतल। पर दुःख शीतल म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची कल्पना आपल्याला येत नाही, म्हणजे कोणालाच येत नाही म्हणजेच पर दुःख शीतल, म्हणजे दुसऱ्याचं दुःख हे साधं आहे असं आपल्याला वाटतं, म्हणजे काय, दुसऱ्याच्या दुःखाची खरी कल्पना कोणालाच येत नाही। पाय धू तर मने तोडे केवड्याचे, पाय धू तर मने तोडे केवड्याचे म्हणजे आपले काम सोडून चांबा चौकशा करणे किंवा नको त्या चौकशा करणे म्हणजेच काय, पाय धू तर मने तोडे केवड्याचे। येणाऱ्यास एक वाट, शोधणाऱ्यास 12 वाट, पळणाऱ्यास एक वाट, शोधणाऱ्यास 12 वाट म्हणजे लबाडी करणे सोपे पण ते शोधून काढणे अवघड। पुढे तिकट मागे पोचट, पुढे तिकट मागे पोचट म्हणजे दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात तसे नसणे, दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात तसे नसणे। पिंडी ते ब्रह्मांडी, पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे आपल्या येथे आहे ते सर्व जगात आहे, आपल्या सारखे जग आहे म्हणजेच पिंडी ते ब्रह्मांडी। पडला तर हस्त, पडला तर हस्त तर कुंभी झाला मस्त, पडला तर हस्त तर कुंभी झाला मस्त म्हणजे काय, साचलं तर खूप नाही तर काहीच नाही। पिकते तिथं विकत नाही, पिकते तिथं विकत नाही म्हणजे स्थानिक व्यक्तीचे किंवा स्थानिक वस्तूचे विशेष महत्व वाटत नाही। पदरी पडले झोंड,
पदरी पडले जोंड हसून केले गोड, पदरी पडले जोंड हसून केले गोड। कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली तर तिला नाव ठेवू नयेत, म्हणजे काय? पदरी पडले जोंड हसून केले गोड। पुरुषकळ सूत्री आणि बायका पाताळ यंत्री, पुरुषकळ सूत्री आणि बायका पाताळ यंत्री म्हणजे काय? जेव्हा पुरुष स्वैर वर्तन करायला लागतात तेव्हा स्त्रियाही त्यांचं ऐकत नाहीत, म्हणजे त्यांच्याशी व्यवस्थित वागत नाहीत। पुरुषांचा डोळा आणि बायकांचा चाळा, पुरुषांचा डोळा आणि बायकांचा चाळा म्हणजे माणसांचे डोळे आणि स्त्रियांचा स्वभाव खूप चंचल असतो। पुरुषाची पीठ आणि बायकाचे मीठ, पुरुषाचे पीठ आणि बायकाचे मीठ असं कुठं असतं का? त्याचा अर्थ काय आहे? तर स्त्री पुरुष परस्पर पूरक असतात, म्हणजे काय? पुरुषाचे पीठ आणि बायकाचे मीठ म्हणजे स्त्री पुरुष परस्पर पूरक असतात। पोर होईना आणि सवत राहिना, पोर होईना आणि सवत राहिना म्हणजे काय? आपण करायचे नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही, म्हणजेच काय? तर पोर होईना आणि सवत राहिना। पैशाची भावना नऊ टाकतेर, पैशाची भावना नऊ टाकतेर म्हणजे काय? कमी किमतीच्या वस्तूसाठी खूप जास्त खर्च करणे। पोटचे द्यावे पण पाठचे देऊ नये, पोटचे द्यावे पण पाठचे देऊ नये म्हणजे काय? आपल्या मुलापेक्षा आश्रयास असलेल्या मुलावर अधिक प्रेम करणे म्हणजे पोटचे द्यावे पण पाठचे देऊ नये। पोटचा पोर अन झाला थोर, पोटचा पोर अन झाला थोर म्हणजे स्वतःचा मुलगाही आपले ऐकत नाही। पुरुषाचे पीठ पैसा तुटला व्यवहार खुंटला, पुरुषाचे पीठ पैसा तुटला व्यवहार खुंटला म्हणजे जवळचे द्रव्य संपले की सर्व कामे अडतात, म्हणजे काय? जवळचे द्रव्य संपले की सर्व कामे अडतात। फार झाले हसू आले, फार झाले हसू आले म्हणजे एखादा पंचट जो काय तो सारखं परत परत सांगत गेला तर हसू येत नाही, म्हणजे काय? एखादी गोष्ट वारंवार चर्चली गेली की तिचे महत्व राहत नाही, म्हणजे आपला टीटीचा रिझल्ट कधी लागेल कधी लागेल कधी येईल तसं। फार झाले हसू आले, फुले वेचले तेथे गोवऱ्या वेचू नये, फुले वेचले तेथे गोवऱ्या वेचू नये म्हणजे काय? जेथे वैभव उपभोगले तेथे वाईट दिवस कंठण्याची पाळी येऊ नये। फुटका डोळा काजळाने साजरा करावा, फुटका डोळा काजळाने साजरा करावा म्हणजे काय? आपला दोष नाहीसा होण्यासारखा नसतो, त्याचा होईल तितका उपयोग करून घेणे। फुटले जाते बिघडले नाते, फुटले जाते बिघडले नाते म्हणजे एकदा मनाचा बिघाड झाला की तो सुधारता येत नाही, एकदा मनाचा बिघाड झाला की तो सुधारता येत नाही म्हणजे फुटले जाते तुटले नाते। फिरेल फाळ तर जाईल काळ, फिरेल फाळ तर जाईल काळ म्हणजे चांगली मशागत झाली तर पीक चांगले येते। फुलाचा वास भुंग्याला आणि चिखल बेडकाला, फुलाचा वास भुंग्याला आणि चिखल बेडकाला म्हणजे काय? ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या नशिबानुसार गोष्टी मिळत असतात। बुडत्याचा पाय खोलात, बुडत्याचा पाय खोलात म्हणजे काय? तर अवनती होऊ लागली तर अनेक ठिकाणाहून गळचिपी म्हणजे अनेक ठिकाणाहून परत अडचणी येतात म्हणजेच काय? बुडत्याचा पाय खोलात। बारभाईची शेती काय लागेल हाती, बारभाईची शेती काय लागेल हाती म्हणजे अनेक भागीदार असले तर फायद्याच्या ठिकाणी नुकसानच होते म्हणजे बारभाईची शेती काय लागेल हाती। बाबळी मुद्रा देवळात निद्रा, बाबळी मुद्रा देवळात निद्रा। आता याचा अर्थ काय आहे? तर दिसायला बावळट पण व्यवहारात चतुर। बोलाची काढीन बोलाचाच भात, बोलाची काढीन बोलाचाच भात म्हणजे काय? बोलून सर्वांना चकित करायचे पण कथित मात्र शून्य। आता ही जी काही पुढली म्हण आहे ती आपल्या टेट मध्ये पडलेली आहे, बैल गेला आणि झोपा केला, बैल गेला आणि झोपा केला म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिच्या निवारण्यासाठी प्रयत्न करणे। बाजारात तुरी भटभटणीला मारी, बाजारात तुरी भटभटणीला मारी म्हणजे उगाच कल्पनेचा आधार घेऊन भांडण करणे, त्रास देणे। बारा रेडे धुईन, बारा रेडे धुईन पण शाळीग्राम नाही धुणार, बारा रेडे धुईन पण शाळीग्राम नाही धुणार म्हणजे चांगल्या गोष्टीची आवड नसते, वाईट गोष्टी आवर्जून करणे। बारा बैले खटला आणि ताल नाही पटला म्हणजे काय? हो एक ना धड बाराभर चिंद्या। बारा पिंपळावरचा मुजा म्हणजे एका ठिकाणी न राहणारा मनुष्य, बारा पिंपळावरचा मुजा म्हणजे काय? एका ठिकाणी स्थिर न राहणारा।
बारा वर्ष तप केले गावोगावी पाप केले, बारा वर्ष तप केले गावोगावी पाप केले म्हणजे काय? पाप पुण्याची वजाबाकी। बाय भांबावलीनी तेल कोदावली, बाय भांबावलीनी तेल कोदावली म्हणजे माणूस जेव्हा भांबावून जातो तेव्हा वाटेल तो करतो। बुवा गयावळ बाई चंद्रावळ, बुवा गयावळ बाई चंद्रावळ भिन्न प्रवृत्तीच्या पती पत्नी, याचा अर्थ काय? भिन्न प्रवृत्तीच्या पती पत्नी म्हणजेच बुवा गयावळ बाई चंद्रावळ। बीबी आली उमरी मिया चालला कबरी, बीबी आली उमरी मिया चालला कबरी म्हणजे काय? बायको जवान होते आणि नवरा म्हातारा होतो म्हणूनच म्हणतात बीबी आली उमरी मिया चालला कबरी, बायको जवान होते आणि नवरा म्हातारा होत आहे। भीड भिकेची बहीण, भीड भिकेची बहीण, आता का भीड भिकेची बहीण असा अर्थ लक्षात येत नाही? भीड भिकेची बहीण म्हणजे काय? तर भिडे खातर आपण नकार देऊ शकलो नाही तर शेवटी भीक मागण्याची वेळ येते। भिवून जर आपण त्या गोष्टीला जर नाही म्हटलं नाही तर शेवटी आपल्याला भीक मागण्याची वेळ येते म्हणजेच भीड भिकेची बहीण। भरोशाच्या म्हशीला टोनगा, भरोशाच्या म्हशीला टोनगा म्हणजे काय? ज्या ठिकाणी खात्री ठेवावी त्या ठिकाणी निराशा पदरी पडते, म्हणजे जर आशा ठेवली तर आशाचे रूपांतर निराशामध्ये होते म्हणजेच भरोशाच्या म्हशीला टोनगा। ज्या ठिकाणी खात्री ठेवावी त्या ठिकाणी निराशा पदरी पडते म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण दुसऱ्याकडे आशेने जातो आणि आपल्याला 100% शाश्वती असते की तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती आपल्याला देईल पण त्याच्याकडून ते मिळत नाही, निराशा येते म्हणजेच काय? तिथं वापरायची म्हणून ती भरोशाच्या म्हशीला टोनगा। ज्या ठिकाणी खात्री ठेवावी त्या ठिकाणी निराशा पदरी पडते म्हणजे भरोशाच्या म्हशीला टोनगा। तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमधल्या 50 मणी झालेल्या आहेत, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये 50 आणि आजच्या व्हिडिओमध्ये 50 अशा मिळून 100 मणींचा संच तुमच्याकडे झालेला आहे। आता राहतात आणखीन 200 मणी, ते आपण नंतर अशाच टप्प्याटप्प्याने घेऊ। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि म्हणजे आत्ताचे शेवटच्या 4 मणी जशा दाखवल्या याच्या पुढच्या सर्व मणी आपण त्याच पद्धतीने घेणार आहोत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका, तुमच्या प्रतिक्रिया मिळणं खूप गरजेचं आहे। व्हिडिओला लाईक करत जावा, कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बस।